गौरी गणपतीच्या या खास दिवशी परब किचन तुम्हाला घेऊन आलंय रत्नागिरीत दत्ताराम पवार यांच्या घरी. त्यांच्या घरी गौरीचं स्वागत वाजत गाजत करण्यासाठी ह्या बच्चे कंपनी बरोबर घरातील खास गृहिणीही तयार आहेत नटून थटून. गणपती बरोबर येणाऱ्या गौरी सणाला एक वेगळं वलय आहे. यामध्ये गौरीची स्थापना करून त्याची मनोभावे पूजा अर्चना केली जाते. महाराष्ट्रात या सणाला महालक्ष्मीचं पूजन असंही म्हटलं जातं. प्रत्येक कुटुंबात आपल्या कुळाचाराप्रमाणे गौरी बसवल्या जातात. ज्येष्ठ गौरी अनुराधा नक्षत्रात येतात. ज्येष्ठ नक्षत्रात त्यांचे पूजन केले जाते. मूळ नक्षत्रात त्यांचे विसर्जन. गणेशोत्सवाच्या निमित्ताने कुटुंबातील सगळेजण एकत्र येतात. गौरीच्या मुखवट्यामध्ये आपल्याला शाडूच्या, पितळ्याच्या, कापडाच्या, फायबरच्या असेच बरेच प्रकारचे मुखवटे पाहायला मिळतात. काही जण केवळ मुखवट्याची पूजा करतात तर काहींकडे पूर्ण उभ्या अशा गौरीही असतात. कोकणात काही ठिकाणी खुर्चीवर बसलेली गौरी असते तर काही ठिकाणी समुद्रातील किंवा नदीतील खडा आणून त्या पूजण्याच्याही रीती आहेत. तर काही जणांकडे तांब्यावर चेहरा रेखाटून गौरीचे पूजन केले जाते. पहिल्या दिवशी गौरीला भाजी आणि भाकरीचा नैवेद्यही दाखवला जातो. ज्येष्ठ नक्षत्रावर महालक्ष्मीची पूजा करतात व महानैवेद्य दाखवतात. तिला गोडाधोडाचे जेवण केले जाते. यामध्ये 16 भाज्या, 5 कोशंबेरी, पुरण, पंचपक्वान असा बेत केला जातो. या दिवशी सवाषण आणि ब्राह्मण यांना जेवायला बोलवण्याची पद्धती आहे. आता या गृहिणी गौरीला रीतिरिवाजाप्रमाणे पूजा अर्चना करून घरी घेऊन येत आहेत. पहिल्या दिवशी घरातील तुळशीपासून पावला पावलांनी डोक्यावरून या गौरीला घरात आणले जाते. गौरीचं आगमन पवार कुटुंबियांच्या घरात झालेलं आहे. गौरीला रीतिरिवाजाप्रमाणे साडी, चोळी, दागिने घालून एक सुंदर असं रूप देण्यात आलंय. असं वाटतंय गौरीची जिवंत अशी मूर्ती आपल्या डोळ्यासमोर उभी केली आहे पवार कुटुंबियांनी. गौरीला आणल्यानंतर 5व्या दिवशी गौरी समोर ओवसा भरला जातो. ओवसाची परंपरा कोकणात फार जुनी आहे. ओवसा जुने आणि नवीन लग्न झालेल्या जोडप्यांसाठी भरला जातो. सुपामध्ये ओवसा भरतात. ओसा भरून झाल्यावर प्रथम आपल्या नवऱ्याला देण्यात येतो, मग घरातील थोरा मोठ्यांना. ही प्रथा दरवर्षी होत नसून ज्या वर्षी पूर्व नक्षत्रावर गौरीचे पूजन होते त्याच वर्षी ही सुपे ओवसली जातात. नारळ, पोफळ, भात, मीठ, भाजीपाला पिकवणारा कोकणाचा भाग म्हणजे आगर. आगरात वरील समाजामध्ये लग्न झाले की नववधूकडील मंडळी या ओशाची वाट पाहतात. कोकणातील खास गौरी गणपतीचा सण पवार कुटुंबियांमुळे आपल्याला परब किचनमध्ये पाहण्यास मिळाला. त्यांचे याबद्दल धन्यवाद.